नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस एन पवार, सहायक प्राध्यापक भूगोल विभाग रा ब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आजच्या तासाला आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील प्रकरण चौथे, साधन संपदा। या साधन संपदा प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील ऊर्जा साधने किंवा त्यालाच आपण शक्ती साधने असं देखील म्हणतो। मित्रांनो, आपण पाहतो मानव जीवन जगत असताना विविध प्रकारच्या ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी करत असतो। मग आपल्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा असेल, विविध प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा असेल, मग ती शेती असेल, घरगुती वापर असेल किंवा विविध प्रकारचे उद्योगधंदे असतील, यासाठी सर्वात आवश्यक असते ती म्हणजे ऊर्जा। अलीकडे कोणत्याही देशाचा विकासाचा निर्देशांक ज्यावेळेस काढला जातो किंवा तयार केला जातो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की ऊर्जा संसाधनाचा वापर किंवा यामध्येही शक्ती साधने वापर ज्या देशाचा सर्वाधिक आहे तर तो देश आघाडीवर आहे असं समजलं जातं। दुसऱ्या बाजूने असं म्हणता येईल की ज्या देशातील लोकांचा ऊर्जेचा वापर हा सर्वाधिक आहे, जास्त प्रमाणात आहे, असा देश प्रगतीपथावर असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आणि म्हणूनच जगातील कोणत्याही देशाच्या विकासाचा ऊर्जा संसाधने हा एक महत्त्वाचा इंडिकेटर किंवा निर्देशांक बनलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आपण पाहतो पूर्वीपासून आजपर्यंत आपण विविध प्रकारची पारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा ऊर्जा संसाधने वापरत आलेलो आहोत। उदाहरणच द्यावयाचे झाले तर विविध प्रकारची खनिज तेलं, यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा नैसर्गिक वायू त्या ठिकाणी असेल, याचबरोबर दगडी कोळसा असेल, तर अशा विविध पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर आपण आज देखील करतो आहोत आणि फार पूर्वीपासून वापर करत आलेलो आहोत। जगातील विविध वैज्ञानिकांच्या मते ही जी पारंपरिक स्वरूपाची जी ऊर्जा संसाधने आहेत ही कायमस्वरूपी टिकणारी नाहीत, ती थोड्याच कालावधीमध्ये संपुष्टात येणारी आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर पारंपरिक ऊर्जा संसाधने पुन्हा निर्माण होत नाहीत आणि ती एकदा वापरल्यानंतर कायमची संपुष्टात येतात। आणि परिणामी जगातील वैज्ञानिकांचं मते अलीकडे आपण पाहतो आहोत की सर्वाधिक भर याला पर्यायी ऊर्जा संसाधने आपल्याला काय वापरता येतील यावर अधिक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आणि म्हणून संशोधकांच्या मते किंवा वैज्ञानिकांच्या मते या पारंपरिक ऊर्जा संसाधनांना पर्याय म्हणून आपण विविध प्रकारची अपारंपरिक ऊर्जा संसाधने किंवा ऊर्जा साधने अलीकडे वापरणं गरजेचं बनलेलं आहे किंवा मी म्हणेल अपरिहार्य बनलेलं आपल्याला दिसून येतं। आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो जगातील विविध देश या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा, उदाहरण सांगायचं झालं तर जलविद्युत असेल, पवन ऊर्जा असेल किंवा पवन विद्युत असेल किंवा त्याचबरोबर सौर ऊर्जा असेल, यांचा पुरस्कार करताना आपल्याला दिसत आहेत। तर अशा पद्धतीने
महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो तो हा की ऊर्जा साधने ही मानवासाठी मानवाच्या विविध कार्यासाठी आवश्यक आहेत, मात्र ते असं जरी असलं तरी निसर्गाच्या समतोलासाठी तसेच पारंपरिक ऊर्जा साधने संपुष्टात येणारी असल्याने अपारंपरिक ऊर्जा साधने आपण वापरणं अपरिहार्य बनलेलं आहे आणि म्हणून ती सर्वाधिक वापरावीत असाच प्रमुख विकसित देशांचा कल असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याच पद्धतीने जगातील एक प्रमुख आशिया खंडातील देश म्हणून ज्या देशाकडे पाहिलं जातं या भारत देशामध्ये देखील आज विविध अपारंपरिक ऊर्जा संसाधनांचा वापर हा केला जाऊ लागलेला आहे. आणि त्यापैकीच एक आघाडीचं राज्य, पुरोगामी असणारं राज्य, एक सर्वांगीण दृष्टीने विकासाच्या मार्गावर प्रगतशील असणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. सर्वाधिक औद्योगिक विकास असलेलं राज्य आणि त्याचबरोबर आर्थिक राजधानी म्हणून देखील एक महत्त्वाची भारत देशाची म्हणून ओळखली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश हा देखील एक महत्त्वाचा आणि आघाडीचा आशिया खंडातील देश आहे. या देशामध्ये तसेच महाराष्ट्र जे पुरोगामी आणि आघाडीचं राज्य आहे या राज्यामध्ये सर्वाधिक औद्योगिक विकास शहरीकरण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याच पद्धतीने या ऊर्जेचा वापर देखील महाराष्ट्र राज्यामध्ये वाढलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तर अशा या महाराष्ट्र राज्यातील ऊर्जा संसाधने किंवा शक्ती साधने याविषयी आपण आजच्या तासाला माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, जी विविध प्रकारची शक्ती साधने किंवा ऊर्जा संसाधने आहेत तर त्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जलविद्युत शक्ती, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा, त्याचबरोबर अणुऊर्जा हे तीन महत्त्वाचे मुद्दे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यापैकी आजच्या तासाला आपण पाहूयात महत्त्वाची जलविद्युत शक्ती. जलविद्युत शक्ती हे एक ऊर्जा संसाधन, हे अशा प्रकारचं ऊर्जा संसाधन आहे याला अपारंपरिक ऊर्जा संसाधन असंही देखील म्हटलं जातं. मुळात जलविद्युत शक्ती ही एक कधीही न संपुष्टात येणारी ऊर्जा शक्ती आहे. जलविद्युत शक्तीचा विकास महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. या जलविद्युत शक्तीला कोणकोणते घटक अनुकूल असतात तर याविषयी थोडक्यात माहिती आपण सर्वप्रथम पाहूयात. तर पहा, जलविद्युत शक्ती विशेष करून ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे यामध्ये उंचीवरचा भाग असेल, पर्वतीय क्षेत्रातील भाग असेल, ज्या ठिकाणी धरणं ही उंचीवर बांधलेली असतात अशा धरणातील पाण्याचा वापर त्या ठिकाणी या जलविद्युत निर्मितीमध्ये केला जातो. विशेष करून वर्षभर आपल्याला माहीत आहे की पाण्याची उपलब्धता नद्यांना किंवा इतर जे जलाशय आहेत यांना असतेच असं नाही. आणि म्हणून जी मोठमोठी धरणे आहेत महाराष्ट्रातील या धरणामध्ये मात्र आपल्याला असं लक्षात येईल की वर्षभर पाणीसाठा आपल्याला जलविद्युत निर्मितीसाठी पुरेल अशा पद्धतीची जी धरणं आहेत, जी मोठी धरणं आहेत यांचा वापर हा जलविद्युत शक्तीसाठी हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केला जातो. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या जलविद्युत शक्तीच्या बाबतीत पाहावायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येईल की उंचावरून येणारं पाणी हे टर्बाईन्सवर किंवा ज्याला आपण म्हणतो पाण्याच्या चक्क्या आहेत या पाणचक्क्यांवर त्या ठिकाणी सोडलं जातं आणि त्याद्वारे ही टर्बाईन्स त्या ठिकाणी फिरवली जातात आणि त्याद्वारे ऊर्जेची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आता ही ऊर्जेची निर्मिती झाल्यानंतर ती लवकरात लवकर जवळच्या भागामध्ये ती पोहोच करणं हे देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जितके अंतर अधिक वाढते तितके
ऊर्जा नष्ट होण्याचे प्रमाण त्या ठिकाणी म्हणजे लॅप्स त्या ठिकाणी होण्याचं प्रमाण देखील वाढताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच या ठिकाणी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये या ऊर्जेची सांगायची झाली तर जलविद्युत ही मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या पश्चिमेला असणाऱ्या पठारी प्रदेशात विशेष करून महाराष्ट्रात पश्चिम घाटामध्ये आपल्याला जी विविध प्रकारची धरणे आहेत त्या धरणांवर विविध नद्यांवर जी धरणं बांधलेली आहेत या धरणाच्या साठ्यामधून पाण्याच्या साठ्यांचा वापर करून जलविद्युत मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे निर्माण केली जाते. जलविद्युत ही अशी विद्युत आहे मित्रांनो की या जलविद्युत ही सर्वात स्वस्त अशा पद्धतीची आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होते. ही निर्माण करण्यासाठी फारसा खर्च येत नाही. सर्वप्रथम फक्त आपल्याला विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री त्या ठिकाणी इन्स्टॉल करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी खर्च सुरुवातीला येतो. मात्र त्यानंतर त्यासाठी असणारी देखरेख असेल किंवा देखभाल असेल किंवा त्या यासाठी फारसा खर्च येत नाही. परिणामी ही सगळ्यात स्वस्तात उपलब्ध होणारी ऊर्जा म्हणता येईल. त्याचबरोबर या ऊर्जा निर्मितीतून आपल्याला असं लक्षात येईल की प्रदूषणाचं प्रमाण हे पूर्णपणे नष्ट झालेलं आपल्याला दिसून येतं. काही प्रमाणात पाण्याचं प्रदूषण विशेषतः पाण्याची तापमान त्या ठिकाणी वाढत असेल मात्र इतर प्रकारचं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण या जलविद्युती निर्मितीमुळं होत नाही. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल किंवा असं म्हणता येईल की प्रदूषणमुक्त अशा पद्धतीची ही ऊर्जा निर्मिती आहे. म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये जलविद्युत निर्मितीसाठी पोषक अशा पद्धतीची भौगोलिक रचना देखील आपल्याला पश्चिम त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेषतः सह्याद्री पर्वतरांग असेल किंवा त्यालाच आपण पश्चिम घाट असं म्हणतो तर या घाटामध्ये आपल्याला या जलविद्युत निर्मितीसाठी पोषक वातावरण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या भागामध्ये एकतर सर्वाधिक पावसाचं प्रमाण देखील अधिक आहे त्याचबरोबर या ठिकाणी बांधलेली धरणं या धरणांनाही वर्षभर त्या ठिकाणी पाणी पुरवठा राहतो किंवा पाणी शिल्लक राहतं आणि परिणामी अशा भागामध्ये जलविद्युत निर्मिती वर्षभरही त्या ठिकाणी चालवणं सहज शक्य होतं. इतर पूर्वेकडील भागामध्ये विशेषतः पूर्व महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या धरणामध्ये मात्र बहुतेक वेळा उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासते आणि परिणामी आपल्याला अधिक काळापर्यंत वीज निर्मिती करता येणे शक्य होत नाही. मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जलविद्युत निर्मिती होताना आपल्याला पाहावयास मिळते. तर मित्रांनो आता आपण या जलविद्युत निर्मितीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये कोणकोणती प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत आणि त्यांची क्षमता किती आहे याच्या बाबतीत आपण संक्षिप्तपणे माहिती पाहूया. तर महाराष्ट्रामध्ये असणारे जे प्रमुख जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहेत तसे लहान मोठे अनेक प्रकल्प आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात त्यापैकी काही महत्त्वाचे प्रकल्प या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला प्रकल्प आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तो म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेला हा कोयना जलविद्युत प्रकल्प असं म्हटलं जातं. या विशेष करून हा कोयना जलविद्युत प्रकल्प हा कृष्णा नदीची जी उपनदी आहे जिला कोयना असं म्हटलं जातं या कोयना नदीवर हा प्रकल्प त्या ठिकाणी स्थापन केलेला आपल्याला दिसून येतो. या कोयना जलविद्युत प्रकल्पालाच महाराष्ट्राची भाग्य रेषा म्हणून देखील ओळखलं जातं. मित्रांनो या कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण ज्याला आपण म्हणू की जलविद्युत निर्मिती क्षमता एकूण 1960 मेगावॅट इतकी असलेली आपल्याला दिसून येईल. आता विशेषतः या कोयना जलविद्युत प्रकल्पाचं जे कामकाज आहे साधारणपणे 3 टप्प्यात झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की
जलविद्युत निर्मितीची जी क्षमता पाहिली तर 240 मेगावॅट एवढी जलविद्युत क्षमता त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. कोयना विद्युत प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची जी क्षमता आहे ती 540 मेगावॅट इतकी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे साधारणपणे कोयना जलविद्युत प्रकल्पाचं जे विविध 3 टप्पे आहेत तर त्या टप्प्याची जर क्षमता पाहिली तर टोटल जर पाहिली आपण तर 1960 आहे. मात्र त्यापैकी 600 मेगावॅट ही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते आणि उर्वरित मग तिसऱ्या टप्प्यात आणि अलीकडे त्या ठिकाणी चौथा टप्पा त्याला म्हणता येईल किंवा लेक टॅपिंग प्रयोग असं देखील त्याला म्हणता येईल. तर विशेषतः चौथ्या टप्प्यामध्ये म्हणजे लेक टॅपिंग प्रयोगामध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला यामार्फत जवळपास 1000 मेगावॅट ऊर्जेची क्षमता त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी विशेष करून कोयना नदीमार्फत किंवा कोयना जलाशयाला आपण असं म्हणतो कोयना जलाशयाला त्या ठिकाणी शिवसागर जलाशय असं देखील म्हटलं जातं. आणि या कोयना जलविद्युत केंद्रातील पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा 3ही टप्प्यात मिळून आणि विशेषतः 4था टप्पा मी ज्याला म्हटलो त्यालाच आपण लेक टॅपिंग प्रयोग म्हटलेला आहे. हा लेक टॅपिंग प्रयोग हा 13 मार्च 1999 त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने आशिया खंडातील हा पहिलाच प्रयोग आहे की ज्या प्रयोगाद्वारे कोयना धरणाच्या खाली असणाऱ्या 16 किलोमीटर इतक्या लांबीचा जो बोगदा आहे या हा बोगदा हा प्रमुख कोयना जलाशयास त्या ठिकाणी 6 मीटर खोली किंवा लांबीचा त्या ठिकाणी जो खडक आहे तो पानसुरुंगाच्या मदतीने साह्याने स्फोट घडून त्या ठिकाणी फोडण्यात आला आणि हा 16 किलोमीटर लांबीचा बोगदा या प्रमुख जलाशयाला त्या ठिकाणी जोडला गेला आणि त्यामुळे आपल्या या कोयना जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 1000 मेगावॅटने त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. तर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प असून जलविद्युत प्रकल्प असून म्हणूनच याला महाराष्ट्राची भाग्यरेषा असं देखील म्हटलं जातं. आता भाग्यरेषा का म्हटलं जातं? आता थोडक्यात महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि म्हणून हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर या कोयना जलविद्युत प्रकल्पामार्फत निर्माण झालेली जी विद्युत आहे या विद्युत किंवा विजेचा वापर हा पुणे असेल मुंबई असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे असतील तर या जिल्ह्यांना होताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर पुणे आणि मुंबई या ठिकाणचा औद्योगिक पट्टा या औद्योगिक पट्ट्याला वीज पुरवठा जर कुठून होत असेल तर कोयना वीज प्रकल्पामार्फत त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिम भागातील प्रामुख्याने सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या जिल्ह्यात आपल्याला असं लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावर जो लागणारा विजेची जी मागणी आहे ही या कोयना प्रकल्पामार्फत त्या ठिकाणी पुरवली जाते. तर अशा प्रकारचा कोयना हा प्रकल्प विशेष करून सातारा त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रकल्प असल्यामुळे आणि याचा लोकांच्या दैनंदिन गरजासाठी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी तसेच औद्योगिक वापरासाठी या ऊर्जेचा वापर केला जात असल्यामुळे कोयना वीज निर्मिती प्रकल्पाला किंवा ज्याला आपण म्हणतो कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेषा असं संबोधलं जातं.
यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की पुढचे काही महत्त्वाचे प्रकल्प जर आपण पाहावायचे ठरवलं तर भिरा जलविद्युत केंद्र आहे, त्यानंतर खोपोली जलविद्युत केंद्र आहे, त्यानंतर भिवपुरी जलविद्युत केंद्र त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. हे तीनही जलविद्युत केंद्र भिरा, खोपोली आणि भिवपुरी हे रायगड जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला पाहावयास मिळतात, रायगड जिल्ह्यामध्ये. आणि या प्रकल्पामार्फत असणारी जी एकूण विजेची जी निर्मिती आहे ती साधारणपणे भिरा जलविद्युत केंद्रामार्फत 375 मेगावॅट, त्यानंतर खोपोली 72 मेगावॅट आणि भिवपुरी 72 मेगावॅट एवढ्या क्षमतेचे हे प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विशेष करून महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी निर्माण झालेली वीज देखील त्या ठिकाणी मुंबई औद्योगिक पट्टा असेल किंवा पुणे औद्योगिक पट्टा असेल या भागाला देखील त्या ठिकाणी पुरवली जाते. त्यानंतर महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्पामध्ये पेंच हा एक महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प आहे. विशेषतः हा जलविद्युत प्रकल्प पूर्व महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि या पेंच जलविद्युत प्रकल्पाची एकूण ज्याला आपण म्हणू की जलविद्युत निर्मिती क्षमता 53 मेगावॅट इतकी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर आपल्याला इतरही काही महत्त्वाचे मात्र क्षमता कमी असलेले जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी पाहावयास मिळतात. यामध्ये प्रामुख्याने भाटघर जलविद्युत प्रकल्प, वीर जलविद्युत प्रकल्प, पवना जलविद्युत प्रकल्प आणि वारसगाव जलविद्युत प्रकल्प हे चारही जलविद्युत प्रकल्प हे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आणि यांची एकूण क्षमता ही त्या ठिकाणी 60 मेगावॅट इतकी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या चारही विद्युत प्रकल्पामधून निर्माण होणारी वीज निर्मिती क्षमता 60 मेगावॅट इतकी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याचबरोबर तिल्लारी हा एक अत्यंत महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याची क्षमता देखील 60 मेगावॅट इतकी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मित्रांनो, ही झाली काही प्रमुख जलविद्युत प्रकल्प आणि त्यांची क्षमता. याचबरोबर महाराष्ट्रात इतरही अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत मात्र त्यांची क्षमता ही कमी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. तर यामध्ये या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा भातसा जलविद्युत प्रकल्प, आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा जलविद्युत प्रकल्प, जवळच असलेला सोलापूर जिल्ह्यातील असणारा उजनी जलविद्युत प्रकल्प, याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी जलविद्युत प्रकल्प, अशा पद्धतीने
अनेक जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आज अस्तित्वात आहेत। तर काळाबरोबर अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर हा महाराष्ट्राने देखील सुरू केलेला आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला ऊर्जेची गरज तर वाढणारच आहे आणि ही ऊर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी आपणाला जलविद्युत हा एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय आपल्यासमोर असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि निश्चितच त्या पद्धतीने महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम घाट आणि इतर मोठमोठी धरणं यावर आधारित अजून देखील या जलविद्युत प्रकल्पाची क्षमता आपण भविष्यामध्ये निश्चित वाढवू शकतो। तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण पाहिले महाराष्ट्रातील ऊर्जा संसाधने किंवा शक्ती साधने यामध्ये एक प्रमुख पहिलं शक्ती साधन आपण पाहिलं ते म्हणजे जलविद्युत शक्ती। यामध्ये महाराष्ट्रातील जलविद्युत शक्तीला पोषक असणारे किंवा अनुकूल असणारे घटक आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प आणि त्याची क्षमता आज या ठिकाणी पाहिली। आज आपण याच ठिकाणी थांबू। धन्यवाद।